पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। नमस्कार, प्रभु शब्दावर चिंतन करण्यासाठी कार्मेल चिंतन ह्या कार्यक्रमात मी फादर मॅक्सन डाबरे कार्मलाइट संस्थेत धर्मगुरु तुमचं मनापासून स्वागत करतो। लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन। मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले। तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली। तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तराबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा। प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंभवना एकाच गोष्टीचे अगत्य आहे। मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही। प्रभूचे हे शुभ वर्तमान, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। प्रभु येशू ख्रिस्त हा जेरुसलेमच्या वाटेने चालला होता व बेथानी हा गाव गलिली व जेरुसलेम यांच्या मध्ये पडतो। तर येशू नेहमीप्रमाणे मार्था मरिया व लाजरस यांच्या घरी थांबायचा, विश्रांती घ्यायचा व काही वाटलं असेल ते खायचा आणि निघायचा। अशाच प्रकारचा हा संदर्भ आज संत लूक आपल्या मनन चिंतनासाठी ठेवत आहे। मत्तयचं शुभ वर्तमान अध्याय 4 ओळी 4 मध्ये असं आपल्याला वाचण्यात येतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल। मार्थाला वाटलं की प्रभू येशू ख्रिस्ताला अन्नाची खूप गरज आहे व आदरतिथ्य करू लागली, परंतु मरियेला येशूचा जवळून अनुभव आला होता, त्यामुळे ती येशूचे वचन ऐकण्यास त्याच्या पायाशी बसली। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला वाटत असते की मी काय केले पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त खुश होईल, मी काय देऊ, मी काय आणू त्याला, मी कोणती संघटना किंवा चर्चचे कोणते काम करू की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त आनंदित होईल, तो खुश होईल। हे सगळं ठीक आहे, परंतु प्रथम व प्रामुख्याचे काम म्हणजे त्याची इच्छा ही आहे की त्याचे वचन आपण ऐकले पाहिजे व त्या वचनाप्रमाणे जगलं पाहिजे व मनाचे परिवर्तन व जीवनाचे कायापालट आपण केले पाहिजे। जेव्हा एखादा माणूस देवाचे वचन ऐकतो व पाळतो, तो नेहमीच त्याच्या शेजाऱ्याच्या गरजेमध्ये व शेजाप्रीतीमध्ये वाढतो। असं नाही की मरियेने मार्थाला वाळीत टाकलं होतं, असं कधीच होऊ शकत नाही, परंतु ज्या वेळेला प्रभू आला होता त्या वेळेला प्रभूशी बोलणं, प्रभूची ऐकून घेणं हे गरजेचे होतं।
समजा आपल्या घरी पाहुणे मंडळी आले आहेत व त्यांना आपण हॉल मध्येच बसून सोडलं आणि आपण त्यांच्यासाठी सरबत किंवा जेवण तयार करण्यासाठी आपण जर आतमध्ये गेलो आणि त्यांच्या बरोबर आपण जर वेळ घालवला नाही, त्यांची विचारपूस केली नाही, हे बरं वाटतं का? हे चांगलं दिसतं का? किंवा आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, त्यांना पहिलं त्यांची विचारपूस करणे, त्यांच्याशी दोन शब्द बोलणे, त्यांना बसायला सांगणे, त्यांचं पाहुणचार करणे, मग नंतर काहीतरी त्यांना आणून देणं, किंवा एका दोघाला त्यांच्या बरोबर बोलण्यासाठी सोडून मग आपल्या किचन मध्ये किंवा रसोई मध्ये काहीतरी त्यांच्यासाठी आणण्यासाठी आपण गेलं पाहिजे. तसंच मरियाला पण वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त एवढ्या दिवसानंतर आपल्या घरी आलेला आहे, त्याच्याशी आपण बोललं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे व दोन शब्द आपल्या कानावर पडतील, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांचे विचार तरी काय आहेत. नंतर पाहुणचारासाठी खूप वेळ होता, म्हणूनच येशू म्हणतो, मार्था मार्था तू खूप गोष्टीविषयी काळजी करतेस. मला हो मला भूक लागलेली आहे, मला खायला काहीतरी दिलं पाहिजे, होय ते गरजेचे आहे, परंतु त्या वेळेला प्रभूचे ऐकणे, प्रभूशी बोलणे खूप गरजेचे होते. किंबहुना मरियेला कळून चुकलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त आता येरुश्लेमला जाणार आहे, पुन्हा आपल्याला कधीच भेटणार नाही, पुन्हा आपल्या घरी कधीच येणार नाही असं देखील तिला वाटलं असेल. म्हणूनच ती येशू बरोबर त्या शेवटचे क्षण त्याचे ऐकण्यासाठी ती घालवते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबियामार्फत आपल्याशी बोलत असतो, देवाच्या वचनाद्वारे तो आपल्याशी बोलत असतो. पवित्र मिसा बलिदानामध्ये, प्रवचनामध्ये, देवाच्या शब्दामध्ये आपल्याशी बोलत असतो. आपण मन लावून चित्त मनाने प्रभूचे आपण ऐकतो का? की आपण मार्थाप्रमाणे खूपच आपले विचार चाललेले आहेत, आता हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मला पटकन बाजारात गेलं पाहिजे, काहीतरी आणलं पाहिजे, मुलं उठली आहेत का नाही त्याच्यासाठी ब्रेकफास्ट तयार केला पाहिजे, अशाच आपल्या राटावळीमध्ये आपण कुनफुडून मरतो. पण त्या वेळेला गरजेचे काय आहे? गरजेचे हे आहे, मिस्सा बलिदानामध्ये आपण चांगल्या प्रकारे शुद्ध मनाने, शुद्ध हृदयाने आणि एकटक चित्त लावून आपल्या संपूर्ण हृदयाने व संपूर्ण मनाने प्रभूचे वचन ऐकणे व त्या चिंतनावर मनन चिंतन करणे होय. व जेव्हा आपण ते वचन ऐकतो, आपण जेव्हा तो वचन स्वीकार करतो, त्या वचनाप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी आपल्याला शक्ती मिळत असते. जेव्हा आपण प्रभूचे वचन ऐकतो तेव्हा आपल्याला कळून चुकते की आम्ही कसे जगावे. आमचा दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कसं वागावं, कसं बोलावं, कसं एकमेकांना सहाय्य करावं हे देवाच्या वचनाद्वारे आपल्याला कळत असतं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कित्येक वेळेला आपल्याला खूप काही करायचं असतं, आपल्याला कार्य खूप काही करायचं असतं, पण आपलं कार्य हे देवाच्या वचनावर अवलंबून नाही. आपलं कार्य आपल्या क्षमतेवर, आपल्या बुद्धिमत्तेवर आहे. देवाच्या वचनाप्रमाणे आपण थोड्या वेळेला चालण्यासाठी पाठीमागे करतो. हे प्रभो, तुझे वचन एकचित्त मनाने ऐकण्यास मला सहानुभूती दे. आमेन. आजचा दिवस प्रभू कृपेचा जावो हीच आमची प्रार्थना. कृपया करून हा ऑडिओ जाता तिथल्या लोकांकडे पोचवावा हीच नम्र विनंती. ज्या कोणाला प्रभू शब्दावर मनन चिंतनाची गरज असेल त्याने त्याचे नाव व गाव या व्हॉट्सअप नंबरावर पाठवावा. आमचे व्हॉट्सअप नंबर आहे 9096762159, 9096762159.
5 9. धन्यवाद.